आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका काय हा विषय आणि सगळाच विषय जो काय असेल तो सगळा विषय आज सभेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर आज सगळी सत्य परिस्थिती ठेवली जाणार आणि त्यासोबतच तुम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा काय, पुढचं आंदोलन काय आहे याची पण घोषणा करणार आहेत असं सांगितलं. आज प्रत्यक्ष तुमच्या समक्ष सगळं राज्याला तुम्हाला सरकारला ऐकायला प्रत्यक्ष मिळणार. दुसरा एक विषय काल तुम्ही दोन तीन सभेमध्ये पण मांडला की मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुम्ही बोलणार नव्हते, पण काल मंत्री छगन भुजबळ काय बोलले तुम्ही ऐकले, रात्री पाहिलेला काय तुमची प्रतिक्रिया सांगतो सभेतच. सभेतच सांगतो पाटील, काल जी परवा दिवशी जी तुमची बैठक निष्फळ ठरली, तुम्ही एक वाक्य केलं की चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत, सरकार सुद्धा म्हटलं की आम्ही चर्चा करू. आता दोन दिवसाचा काळ गेला, सरकारने काही चर्चा केली, तुमच्याशी काही बोलणं झालं, संपर्क करायचा प्रयत्न केला? हो, संपर्क केला, बोलणं चालू आहे, परंतु किती दिवस असं आता आमचं म्हणणं आहे. किती दिवस तुम्ही कवर असं जुलवत ठेवणार आहे, किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला, किती दिवस संयमाचा अंत बघणार आहे, मग किती दिवस आता बस. मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं आणि तुम्ही पाळायचं नाही, शब्द तर तुम्हीच द्यायचे, तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही, त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार. आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत ना, समाजाला काही मर्यादा आहेत. समाजाने तुम्हाला पहिल्यांदा 3 महिने दिले, त्याच्यानंतर 40 दिवस दिले, त्यानंतर आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. आणखी नाही, सरकारच्या हातात आहेत ना, आज 14 दिवस. काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता? नाही, पण ते बोलणं झालं नाही, बोलणं नाही झालं. त्यांचे ओएडीच्या माध्यमातून नव्हतं, करून ते बोलणं झालं नाही, कारण पुढं कार्यक्रम ते राहून गेलं, परत मग उशीर होत गेला आणि ते तसंच मागाविषय पाठवलं. काही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल आणि टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मग आम्ही कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर मागतो? नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या 54 लाख, 1-2 नाही, कोणाचीच नोंद नाही. इथून मागं ज्यांना आरक्षण दिलं ना, नोंद बी नाही आणि मागा सिद्ध बी नाहीत, तरी आरक्षण आहे. आमच्या नोंदी पण आहे आणि आम्ही मागा सिद्ध पण झालेलं आहे, तरी आम्हाला आरक्षण नाही. कायद्याची चौकट याला नाही म्हणत आहेत का काय? मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का? ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं, जे मागा सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं, जे मागा सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाच्या मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही, असं उलटं आहे का त्यांचं काही? किती दिवस येड्यात काढणार आहेत? लोकांना पुढे गेले आता, हुशार झाले. तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते. कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही ओबीसी आरक्षण आहे त्यांना आम्ही ते घेणार. सरकारकडून शेवटची तारीख होती आणि आता एक दिवस बाकी राहिलेला, आपल्याला वाटतं का की सरकार उद्यापासून निर्णय घेऊ शकतो म्हणून? आता 1 मिनिटात बी घेऊ शकतो, घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय शक्ती लागती? मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात, ते एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे, लक्षात आलंय समाजाच्या, त्यांना तो एकटाच पाहिजे. त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले तो म्हणतो ना, आमच्या शेजारी बांधा, म्हणून बांधा त्याच्या शेजारी. सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना, तुम्हाला असं वाटतंय ना? ठीक आहे, ऐका त्याचं, करा मराठ्यावर अन्याय. मराठे कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात. भुजबळांची अशी एक उद्विग्न प्रतिक्रिया आहे की जरांगे विरोधात केलेली भाषण मी मागे घेतो आणि जरांगेची मागणी सरकारनं लगेच मान्य करायला पाहिजे. तो एवढी चांगली नियत असते आमच्या विषयी बोलायची, आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असतं तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे, तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं. मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तू तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते. त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वाकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती याच्यात, किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे. आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं, नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे, म्हणून माहीतच नव्हतं, आत्ता माहीत झाले. कुचकं बोलतो का तू आम्हाला काय? अरे आम्ही रानात आहोत, हाणणारे लोक आहेत, आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते. भाऊ तू नको आधी लागू, शाना होय आणखीन तरी. तू नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात
सरकारकडून जरी तुमच्यासोबत तडजोडीचं जरी बोलणं झालं तरी नेमक्या कोणत्या मागण्यांवर तुम्ही ठाम आहात? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण त्याच्यावरच पहिल्यापासून ठाम आहेत. फक्त त्यांनी चार शब्द घेतले होते, त्या शब्दावर बी तयार आहेत आम्ही. घ्या चारी पण सरसकट त्यांना नको ना शब्द, चार शब्द आहेत त्याच्यावर घ्या. आता 24 तारीख उद्या चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिला नाही, कारण तुमच्या आज दिवसभर सभा आहे आणि आता तुमची परिस्थिती पाहतोय. सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं डॉक्टरांनी सल्ला दिलाय. सरकारची कधी चर्चा होणार, निर्णय कधी होणार काय? चर्चाच कव्हर करा दादा, कटाळा झालाय. चर्चाच कव्हर करा, चर्चा तेच आहे, दुसरं काहीच नाही. त्या शब्दाचं काय करो, याच काय करो, अमक्याचं काय करो, तेच फोन सुरू आहे. फोन सुरू आहे, टाकून नाकरतोय कुठे. आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबाचा एवढ्यात. वेळ फिल नाही, वेळ फिल नाही देत आम्ही. त्या शब्दावर चर्चा झाली सगळे सोयऱ्याची. बरं, मला सांगा की आता चर्चा नको, निर्णयच असा, या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का, आहात का? सॉरी, नाही चर्चा हो, चर्चेतून मार्ग निघतो, चर्चा सुरू राहील, त्याबद्दल काही अडचण नाही. पण आम्ही नाही थांबत, आम्हाला आरक्षण पाहिजे. आमच्या हक्काच आहे ते, आम्हाला पाहिजे. तुम्ही असं चर्चेत गुतविता ना मला, असंच आम्ही ढकलीत राहता पुढं 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 पुढं. थोडा वेळ द्या, अमक करा, तमक द्या, वेळ नाही मिळत आमचा. तो एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात, त्या एका शब्दावर सुद्धा सरकार अडलेलं आहे का? आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का? कोणत्या तुमचा एक शब्द राहिला? हो, चर्चा केली, रोज त्याच्यावर चालू आहे. आत्ताही तेच चालू होतं म्हणलं, आत्ताही तेच चालू होतं. माझे साहेबाचाही फोन होता, काय करायला लागेल, कसं करायला लागेल, थोडा वेळ अमुक तमुक. म्हणलं वेळ नाही मिळत. वेळ कशा साहेब, बघा तुमचे शब्द आहेत महाजन साहेब, तुमचे शब्द आहेत. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मान केला, मुख्यमंत्र्यांचा केला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही, तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस. महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या. महाजन साहेबाचे शब्द आहेत. तुम्ही म्हणताय 4 दिवस, म्हणजे आम्ही 4 दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे. आम्हाला आधार घ्यावा लागेल, नोंदी सापडायला लागतात. आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात, कायदा पारित करायला आधार लागेल. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिले. हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. झाला का कायदा पारित? हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणून आतापर्यंत घेतले का राज्यातले? नाही घेतले. मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा. पुढे आणखीन थोडा वेळ देता का? नाही होणार, नाही होणार. असं कुठं कारण असतंय का? कंटिन्यू सभा सुरूच आहे. आता सभा सुरूच आहेत, सुरू राहणार. शिंदे समितीने जो सरकारला अहवाल सादर केला त्यामध्ये शिंदे समितीने असं म्हटलंय की जे उर्दूचे मुंदी आहेत हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, ते तपासण्यासाठी सरकारने टीम गठीत करावी. आता मराठवाड्यासंदर्भात आता आणि 2 महिने काय केलं हेच आम्हाला पटाण आहे. बघा, तुम्हाला अभ्यासक वेळोवेळी सांगत होतो आम्ही अभ्यासक वाढवा, तुम्ही तेच ऐकत होते. त्यो सांगन तसं लोक उचले हो, आटाक, त्याचं स्वप्न पूर्ण करीत होता तुम्ही. तवा समितीकडे लक्ष होतं का? तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यासक घ्या? किती वेळेस विखे पाटील साहेबांनी सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून? स्पीडने सापडून तुम्ही घेतलं का? विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं. ते म्हणजे कलेक्टरांची बैठक लावतो, लावली का? पूर्ण वेळ निघून गेला. तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला? हो लहान समाज नाही आहे. तुम्हाला वाटतं तो एक आहे, त्याचा ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठे बाजूले गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला? मग चांगला गप्पा आणायला. चर्चेतून एकमत होत नाही तुमचंही आणि त्यांचं सरकारचं, फलित काही निघत नाही, याचा अर्थ उद्यापासूनचं आंदोलन अटळ आहे? ते आता सभेत होईल, सगळं काय व्हायचं कार्यक्रमात होईल. ओटीसी बाबत आपण काल वक्तव्य केलं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन केलं, काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीस परत घेण्यासंदर्भामध्ये? बीडच्या कार्यकर्त्यांना नोटीसा गेलात का? त्यांना घ्यायचंच नाहीये आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही. त्यांचे असे विचार मराठीच राज्यात ठेवायचे. यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीत टार्गेट केलेल्या, याचा अभ्यास आम्ही केला आहे. आता प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या.
आमच्या एकूण बरेचशे डाव यांच्या लक्षात यायला लागले. नोटिसीवरून सांगतो ना, आता सभेत सगळं सांगतो. नोटिसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटिसी मिळाल्या होत्या त्या ट्रॅक्टरच घेऊन येत आहेत सभेला. हे बघा, मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब मराठा समाजाला नका टाळू, हो त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू. तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तो मला सांगतो. आता सांगायचा नव्हता, लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगते. ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही, मला नोटीस कस काय. मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना, आणि मग मला बी जायचं. आता चला मी बी येतो. कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा. इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं, त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे. पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू, भयानक परिस्थिती होईल. सभेचं नाव तुम्ही इशारा सभा असं ठेवलं. समाज काही नाव ठेवू शकतो, इशारा सभा असणार आहे. विनंत्या सभा बी ठेवल्या आता काय फरक पडणार? इशाऱ्यानंतर काय फरक पडणार? त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना आता बरोबर फरक मराठीत पडणार. मराठ्याजवळच औषधन उपचार दोन्ही बी. पाटील, ज्या दिवशी बैठक निष्फळ झाली या नात्याच्या विषयावरून, त्याच्यावर पुढे काय बोलणी झाली तुमची? आहे तिथंच तो विषय तसाच आहे. डबल बैठक जी रक्ताच्या नात्यावरून त्या ठिकाणी भिसकडली, ती बैठक पुढे काही पुढे चालली का? त्यांच्याकडून त्याच्यावर काय बोलणी झाले का? तुम्ही काय बोललात का? किती बैठक ज्या डेडलॉकला आहे तिथंच आहे आणखी मागणीवर? नाही नाही, ते चालते चर्चा फोनवर. समाधान त्यांचं बी मला बोलले म्हणून, महासमाधान त्यांना बोललो म्हणून. पण समाधानावर ते आता काम नाही होणार. आता कृती करावी लागणार, आता अंमलबजावणी करायला लागणार. आता नुसतं चर्चेत चर्चेत कुठं मित्रत्व याच्यात होत नाही. आता कारण समाज मोठा आहे, त्याच्यामुळे ते विषय त्यांना आता गांभीर्याने घ्यावा लागणार आहे, स्वैर्याचा किंवा आपल्या त्या चार शब्दाचा, आणि त्याच्यावरती कृती करायला लागणार आहे. तर जमा राज्यातील पोलीस यंत्रणाशी आता आपण चर्चा करणार का? तुम्ही म्हणतात की आम्ही बोलून खूप वेळ वाया गेला. मग आता जर समजा शिष्टमंडळ जर आलं तर तुम्ही चर्चा करणार का सरकारच्या शिष्टमंडळाशी? चर्चा कवा उभेसत आम्ही, चर्चा काय हरकत आहे? ते का पाहिजे आम्ही आणतो, मार्गच निघाना. पण नाही ना, ते नाही ना त्याच्यानंतर. पण आमचं आता आमचं आज ठरणार आहे काय? आम्हाला चर्चा करायची आता आज समाजाशी. आज सभेत सभा बैठक सभा बैठक सभा बी सगळीच सभा आहे. असते महाराष्ट्रातल्या मराठीची तीच सभा असते, तर ठरणार सगळं. म्हणजे आज असं घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे का काय पुढच्या आंदोलनाची? ते उद्या ठरवलं. तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल तिथं. येड्यात घेऊन मला इथंच उकरून घ्यायला लागले तुम्ही तिथं आहे. चला फक्त नाही, पण आता परिस्थिती तुमची पाहता, आता आम्ही आता सगळेजण आम्ही सहकारी गेल्या तीन महिन्यांपासून तुमच्यावर सोबत आहोत. आताची परिस्थिती तुमची शारीरिक आणि आरोग्याची स्थिती फार बिकट दिसते आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही सभा कव्हर करा म्हणजे सभा करा. दुखणं फिकणं काही नाही करीत मला. मराठ्यापुढं मराठा एकदा जमला की आपल्यावर उपचार झाला. आम्हाला काय नाही होत त्रास होत. पाटील, राज्यातल्या बच्चू कुठे आले होते, आजही ते बीडमध्ये आहेत, तुमची भेट घेणार आहेत, नेमकी काय चर्चा होणार? ते काय सरकार पक्षातले थोडेच, ते त्यावेळेस मध्यस्थीसाठी आलेले होते, तसे आज बी आहेत. ते काय असे तो आता फिरू शकते संघ ते, आणि इथंच येत वाटतं इथे बीडमध्ये. सहमत नाही, तुमची सोयऱ्याची व्याख्या आहे बदल ना, त्यांना काय माहित होत बदल. नाहीतरी त्यांच्यावरती हे बघा, ते बदलले नाही बदलले, जे खरंय ते खरंय. मीडिया समोर सगळे बैठे सगळे बैठक घेतली होती. बैठकीमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की अंतर असेल 24 पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काहीतरी आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी टोल पाहून पाठीमागे यावं लागेल, आणि तो काळ लागेल मधला दोन चार दिवस जे काय असेल, आणि त्यावेळेस तुम्ही उपोषण करणार. मात्र नाही, ते समाजाच्या समोर सगळं सांगणार. आता काय जे सांगायचं मला, मी माझ्या समाजा समोरच आज सांगणार. पाटील, राज्य सरकार देणार नाही देणार आहेत. हा मग ते सोबत आहेत, मी ते सांगितलं ते सरकार पक्षाकडून नाही आहे. चर्चेला आले त्यांना काही सांगायचं असं सरकारला सांगतील, परंतु आम्ही आमच्या मार्गावर ठाम येताना आम्ही चाललो.
पाटील तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम, तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम आहेत. सरकार सुद्धा आता मैदानात उतरले, सगळी पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे, सगळीकडे पोलिसांच्या नियुक्त्या होत्या, त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. सरकार सुद्धा तयार आहे तुमच्या आंदोलनासाठी. हा संघर्ष आता टाळला जाऊ शकतो का? सरकार विरुद्ध मराठा समाज नाही, ते सरकारच्या हातात आहे ना. आम्ही कुठं संघर्ष करायलो? मी तेच सांगितलं, मागची एक चूक झाली पुन्हा करू नका. सामंजस्याने तोडगा काढायचा प्रयत्न करा, मागं जे झालं ते पुन्हा चूक करू नका. हे कधीच डॅमेज देशाचं भरून निघणार नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार का 24 मध्ये? आता थांबा थोडा टाइम, इथं सगळं दिल्यावर मग ते आता सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. तिथं समाजासमोर, मायबाप समाजासमोर सगळं हिसाब किताब पुरा क्लिअर होणार. एक मराठीतला प्रश्न असा आहे की आतापर्यंतच्या मोठ्या सभेमध्ये तुम्ही समाचार घेतला होता, आज कुणाचा कुणाचा नंबर आहे? सगळं मैदान काय म्हणतात ना, ते सगळं समोर आहे. आता थोड्याच वेळात चार मंत्री जे नाव सांगितलं नाही ते आज उघड होणार का? नाही नाही, ते आत्ताच नाही, ते पेंटिंग ठेवावं लागतं जशी. त्यांना काम लागलं पाहिजे ना, त्यांना पेंटिंग ठेवायला लागेल थोडं. ओके, धन्यवाद. तुम्ही काळजी घ्या. खोकला खोकला चर्चेची दारं खुली आहेत, सरकारसोबत चर्चा सुरूच आहेत. पण आज बीड मधल्या सभेमध्ये जे बोलायचंय ते बोलणार असं जरांगे यांनी सांगितलं आहे. मराठ्यांची गरज नाही अशी सरकारची भावना सध्या झालेली आहे, मात्र असं चालणार नाही. आम्ही आमचं आरक्षण घेणारच आहोत असं यावेळेला जरांगे यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय. मात्र जरांगेंची प्रकृती थोडी ढासळलेली दिसली. पत्रकारांशी बोलताना जरांगे सतत खोकताना दिसत होते. मात्र आपली प्रकृती महत्त्वाची नाही आहे, आपल्याला ही सभा घ्यायचीच आहे असंही यावेळेला जरांगेंनी सांगितले. मी शब्द दिलेत आता वेळ वाढवून मिळणार नाही असा इशाराही जरांगेंनी उद्याच्या अल्टिमेटमवरून दिलेला आहे. सगळे सोयरे या शब्दावर अजूनही चर्चा सुरूच आहे असंही यावेळेला जरांगेंनी सांगितलं.